चला तर आता तुमचं सपना फॅशन मध्ये खूप खूप स्वागत। तर मी ह्या चोरीच्या खणावर कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचं ते दाखवते। आधी तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवेन आणि नंतर याच्यावर कटिंग करून दाखवेन। तर सपना फॅशनच्या चॅनलवर मी त्यावर व्हिडिओ टाकते। तर तिचं सपनाचं बाळ छोटं आहे आणि ते बाळ जास्त काम करून देत नाही तिला, तर त्यासाठी तिला तुम्ही पण सपोर्ट करा, कारण तिला आता जास्त काम करून देत नाही तिचं बाळ। मग त्यासाठी मलाच तिच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकावं लागत्या आणि तुम्ही पण सगळे जाऊन तिला सपोर्ट करा। चला आता मी तुम्हाला शिकवते कटोरी ब्लाऊज कटिंग। त्यासाठी आता ब्लाऊजची उंची 13.5 आहे, छाती 33 आहे, कंबर 28 आहे, बाई 6.5 आहे, फिटिंग बाईची 9.5 आहे आणि गळा 8 आहे। तर चला मी आता तुम्हाला शिकवते। आता मी तुम्हाला पेपर कटिंगवर शिकवते, तर पेपरवरती शिकवते। तर आता ब्लाऊजची उंची 13.5 आहे, 13.5 ब्लाऊजची उंची आहे। तर मी त्याच्यात आता 1/2 इंच वाढवते, तर मी उंची 14 घेते, 14 उंची घेते। आणि आता छाती 33 आहे, कस्टमरची छाती 33 आहे। तर आता तुम्ही हा टेप घ्या आणि ह्या टेपला 33 जाऊ द्या, म्हणजे 33 घ्या आणि ते डबल करा, एकपासून डबल करा। त्यानंतर डबल केल्याच्या नंतर मग तो मध्यवर्ती किती येतो, 16.5, आणि पुन्हा त्याला डबल करा तिथून, तर त्याचं 8.5 घडी येते। तर 8.5 आपण 1.5 इंच वाढवायचंय, तर मग 1.5 इंच वाढवलं तर 10 घडी येते। तर आता आपण घडी घेऊ 10। इथं 10 घडी घेऊ आपण। आता हा चौकन आपण कट करून घेऊ। चौकन कट करून घेतला। आता आपण सगळ्यात पहिले काय करू, जिकडून बंद बाजू आहे त्या साईडने आपण बंद बाजूकडून आपण 2.5 वरती गळ्याची निशाणी मारू। त्यानंतर जिथं 2.5 वरती निशाणी मारली तिथून आपण 3 वरती शोल्डर धरू, शोल्डरची निशाणी मारू। मग ते शोल्डरच्या तिथून आपण मुंड्याचा भाग घ्यायचा आहे आपल्याला, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 मुंडा। नंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे 6, हा पुढचा गळा आहे, 6 गळा घेतला। त्यानंतर तुम्ही खालच्या साईडने टेप लावा आणि 3.5 वरती क्रॉस पट्टीचं इथं निशाणी मारा। त्यानंतर इकडून 2.5 वरती निशाणी मारा। हा कटोरी एकदम सोप्या पद्धतीचा आहे आणि हा कटोरी कोणी पण शिकू शकतं, एकदम सोपी पद्धत आहे। त्यानंतर आता आपण ही क्रॉसपट्टीची निशाणी मारून घेतली, नंतर तुम्ही गळ्याला आकार द्या। मुंड्याला आकार द्या, मुंड्याला इथून इथून 1 वरती निशाणी मारायची आणि असा आकार द्यायचा। हा झाला मुंड्याचा आकार। मग त्यानंतर आता तुम्ही इथून आहे ना 4.5 वरती गळ्याच्या वरच्या साईडने इथून घ्या टेप आणि इथं 4.5 वरती निशाणी मारा। त्यानंतर तुम्ही क्रॉसपट्टीला जी आता इथं रेघ आखली ना, तर तिथून तुम्ही 6 वरती निशाणी करा। बघा बरोबर इथून 6 वरती निशाणी केली आणि हा जो पॉइंट आहे ना हा इथून असा आकार द्या। बघा आता हा इथून असा आकार दिला। आता सगळ्यात पहिले आपण मुंड्याचा भाग कापू। खूप सोप्या पद्धतीचं ब्लाऊज आहे आणि
खूप सोप्या पद्धतीचं कटोरी आहे आणि हा कटोरी अजिबात चुकत नाही, तुम्ही बिंदास शिवून बघा बघा। आता गळा आता आपण आता गळ्याची कटिंग केली आहे आणि आता मी क्रॉस पट्टी काढून घेते। बघा आता ही क्रॉस पट्टी मी काढली, आता मी हा कटोरीचा आकार कट करून टाकते। ही कटोरी कटिंग मी खूप मेहनतीने शिकलेली आहे, बघितलं दुसरं म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते कटिंग करतो। हा पेपरवरती ठेवा आणि तो असा व्यवस्थित ठेवा। आता तुम्ही याच्यात अर्धा इंच वाढवा, समध्यभागी असा टेप लावा, याच्यात इकडून अर्धा इंच इकडून वाढवा, अर्धा इंच इकडून वाढवा। आता हा चौरस कितीचा होतोय, हा सातचा चौरस होतोय, बरोबर सातचा होतोय, इकडून अर्धा इंच इकडून अर्धा इंच सातचा चौरस होतोय हा। म्हणजे मी मागच्या वेळेस ना शिकवलं होतं ना असा कुसुम कोळपे ब्लाऊज डिझाईन मध्ये, तर सगळ्या लोकांना कळलंच नाही का आठचा चौरस का सातचा चौरस का, तर मग मी त्यासाठी आज समजावून सांगितलं का चौरस कसा काढायचा। आणि मी मागच्या वेळेस सांगितलं नव्हतं चौरस कसा काढायचा, तर मी आता सांगितलंय चौरस असं ठेवा, अर्धा अर्धा इंच इकडून वाढवा इकडून वाढवा, आणि मग तो कितीचा चौरस होतोय त्याच्यावर आपण बरोबर कटोरीचं तयार करू। तर आता इकडून या साईडने इथं तुम्ही दीड इंचावरती निशाणी मारा, त्यानंतर ह्या साईडनी ह्या कोपऱ्यात पण दीड इंचावरती निशाणी मारा, मग त्यानंतर ह्या इथं जी निशाणी मारली आहे ना तर तिथून तुम्ही सव्वा चारवरती मारले तरी चालन, सव्वा चारवरती निशाणी मारा। मग असं हा जो याची घडी करा, याची घडी केली का मग मध्यवरती इथं तुम्ही दोनवरती टक्स मारण्याची खूण करा, टक्स मारण्यासाठी हा जो पॉइंट आहे तर हा इथं असं मिळवा, हा पॉइंट इथं असं मिळवा, त्यानंतर हा पॉइंट इथं मिळवा, त्यानंतर इथं गळ्याला आकार द्या, गोल आकार द्या गळ्याला, नंतर हा जो पॉइंट आहे इथून असा कटोरी काढा। बघा हा आकार एकदम छान बसतो आणि एकदम सोपी पद्धत आहे। तर हा कटोरीचा आकार खूप छान बसतो आणि हा मी कटोरीचा आकार खूप मेहनतीनं तयार केलेला आहे, खूप मेहनत घेतली आणि हा असं टक्स हे जे तुम्हाला कट करायचं असलं कट करू शकता आणि असं बी ठेवू शकता, तर मी काय करते कटच करून ठेवते। बघा हा कटोरी एकदम छान बसतो
आणि तुम्ही ह्याच पद्धतीने कटोरी कटिंग करून बघा, इतका छान बसतो बघा। आता मी याच्यात फक्त इकडून दीड इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच, मग आपण असं जे आपण इकडून अर्धा इकडून अर्धा आणि या साईडने अर्धा, तर आपण हा चौकन कितीचा बसतो, हा चौकन तयार करून घ्यायचा। चौकन तयार केल्याच्या नंतर मग हे आकार तयार करायचा, म्हणून कटोरी छान बसतो बघा। आता मी आहे ना डबल डबल कटिंग करण्यापेक्षा मी आता हे असतं लावणार आहे, तर मी आता हे एकावर एक ठेवले बघा, हा एकावर एक ठेवले आणि आता याची मी अशी घडी घालणार आहे बघा। आता ही मी अशी घडी घालणार आहे बघा। आता मी याची घडी घातली आहे, तर चला त्याची उंची आपण 14 घेतली, तर याची आपण 14 घेऊ, कारण याला पण शोल्डरला पण दाबलं जातं आणि इथं पण दाबलं जातं कंबरपट्टीला। आणि आता आपण याची घडी 10 घेऊ। तर बघा आता आपण बंद बाजूकडून, हे पाठीमागचं भाग आहे, आता पाठीमागचं भाग आहे, तर मी हा पाठीमागचा भाग तुम्हाला कट करून दाखवते। बंद बाजूकडून अडीच वरती पण करायची, याची पण शोल्डरची 3 वरती करायची आणि मुंडेची पण 6 वरती करायची। आणि गळा मी 8 वरती घेणार आहे। आता आम्ही आधी मुंड्याला अशी आकार देते, गळ्याला आकार द्यायचा। तर मी आता याचा गळा चौकन घेते, आता मी मुंडा कट करते आधी। बघा हा पाठीमागचा भाग झाला, आता हा जरा आपण साईडला ठेवू। तुम्हाला जर नाही समजलं तुम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा। आणि हा कटोरी एकदम सोप्या पद्धतीचा आहे, कोणी पण शिकू शकतो, कारण मीच म्हणजे मेहनतीनंच तयार केलेला आहे, पण मला इतका सोपा जातो ना हा कटोरी। ही क्रॉस पट्टी अशी कट करून घेते, बघा। आता हे बाईसाठी कपडा आहे, तर याची घडी अशी 4 पदरी घालायची, बाईची 4 पदरी अशी घडी घालायची। मग बाईची उंची 6.5 आहे ना, तर त्या बाईची 6.5 उंची घ्यायची आणि दुमाडण्यासाठी थोडस जागा ठेवायची। आणि त्यानंतर इथे येतो ना असे चौरस केला का, मग तिथून आहे ना अडीच वरती इथं अडीच वरती निशाणी करायची आणि त्यानंतर असं त्याला आकार द्यायचा आणि इथून असा आकार द्यायचा, मग असा कट करून घ्यायचा हा वरचा। त्यानंतर आपले आपण ही 4 पदरी घडी घातलेली असती आणि त्यानंतर वरचे 2 भाग कट करून घ्यायचे। तर बघा आता ही झाली बाईची कटिंग। आता आपण पाठीचा भाग तर काढलेलाच आहे याच्यावरचा, आता आपण बाईची कटिंग करून घेऊ आधी याच्यावरती। हा चोळीचा खर बाई कटिंग करून घेऊ।
बघा किती परफेक्ट राईन झाली, अशी व्यवस्थित कट करून घ्यायची. ही जरा साईडला ठेवू. आता हे मी कटोरीला जोडतो तो भाग कट करते. हा पॅटर्न आता मी काढून घेतला बघा. बघा हे जे मी कटोरीचे कटोरी कटिंग तुम्हाला दाखवली आहे ना, तर याच्यात म्हणजे ही कटोरी चुकतच नाही, एकदम परफेक्ट बसती. तुम्ही हेच पद्धतीने बिनदास कापून बघा आणि बिनदास शिवून बघा, कारण मला माझा खूप अनुभव आहे, खूप वर्षाचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीची कटिंग शिकवली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, आणि जर नाही तुम्हाला जर नाहीच काही कळलं तर मला कमेंटमध्ये कळवा. पण ही पद्धत आहे ना खूपच सोपी आहे. मला कमेंटमध्ये भरपूर म्हणजे भरपूर कमेंटमध्ये विचारलं का तुम्ही हा चौकन कसा घेत्या, हा चौकन तुम्ही किती मापाचा घेत्या. तर मी आता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही चौकन तयार करा, आणि एकदम मी सांगितलं तीच पद्धत वापरा. आणि असं असतं का ज्याची त्याची पद्धत असती म्हणजे कटोरी कटिंगची, म्हणजे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं शिकवतं. तर मग आपण आता दुसरीकडचा एक व्हिडिओ बघितला आणि आता इकडच्या चॅनलवरती आलो तर मग आपल्याला काय समजणार, मग त्यांची कटिंग थोडी वेगळीच असणार. मग तुम्ही ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसारच कटिंग करा. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असती. आता माझी पेपर कटिंग करून तुम्हाला चोळीवरती मी कटिंग दाखवली आहे पूर्ण. तर मी आता हा व्हिडिओ टीचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आता हा मी कटिंगचा व्हिडिओ, कारण सगळे दोन्ही पण मिक्स व्हिडिओ केले ना, तर म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होतो, बनवायला पण उशीर लागतो. मग मी टीचिंगचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, याच चोळीचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. याच पद्धतीची कटिंग वापरू शकता आणि काहीच अवघड नाही. तुम्ही याच्यात कमी जास्त माप पण करू शकता. आणि कमी जास्त माप करून फिटिंगचं कसं असतं, आता समजा मी आता ही 10 ची घडी घेतलेली आहे आणि एखाद्या कस्टमरची समजा कंबर फिटिंग 29, एखाद्याची 30, एखाद्याची 31 अशी असती, तर आपल्याला असं वाटतं आता याला कितीचं घ्यायची घडी, याला कितीची घ्यायची. तर तुम्ही 10 ची घडी घेतली तर ह्या 10 च्या घडीमध्ये जवळजवळ कंबर फिटिंग 27, 28, 29, 30 पर्यंत बसू शकते, 30 पर्यंत बसू शकते. आणि आता समजा छातीचं माप 33 आहे, तर तुम्हाला आता हा कटोरीचा 33 आहे, तर तुम्हाला 34, 35 आणि 34, 35 पर्यंत सुद्धा हा कटोरी चालू शकतो. आणि तर तुम्ही आहे ना याच्यापेक्षा आता हे मिडियम साईजचा कटोरी झालेला आहे. आणि मी तुम्हाला आता पुढच्या भागात आहे ना मोठ्या साईडचं कटोरी शिकवते, म्हणजे 39, 39, 40, 41 असे, म्हणजे छातीनुसार ते पॅटर्न निघत चालत त्या. तर आपण हे पॅटर्न आपण स्वतःहून तयार करायचे असते आणि हे पॅटर्न आपण स्वतःहून तयार करूनच ती कटिंग केली जाते. आणि याच्यात तुम्हाला लहान मोठी साईज सुद्धा करू शकतो आपण. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, आणि तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या सपनाला सपोर्ट करा. थँक्यू.